युवा नेते उत्तम पाटील यांच्या अनुपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न. जत्राटवीस येथील कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवस संपन्न. युवा नेते आणि अरिहंत उद्योग समूहाचे प्रमुख उत्तम अण्णा पाटील यांच्या वाढदिवस 1 मार्च रोजी होता. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वाढदिवस जत्राटवीस येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उपस्थित करण्यात आला. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक दिलीप पटाडे व दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उत्तम पाटील यांना आर्थिक मदत करून बोरवेल गाडी पाठवली. त्या गाडीचे पूजन विजय कांबळे व हरीश सनदी, सचिन हेगडे व अजित पोळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सकाळी बोरवेल मारण्यास सुरुवात करण्यात आली. 2 वाजता 3 इंच पाणी लागले असून जत्राटमध्ये उत्तमण्णा पाटील यांच्या बद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जत्राट वेस्ट पानंद रस्ता बाजूच्या लोकांसाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या बाजूस लोकांना पिण्याच्या पाण्याची भरपूर त्रास होत होता. याविषयी विजय कांबळे आणि हरीश सनदी या दोघांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला वर्ग यांनी उत्तम पाटील यांना विनंती केल्याने त्यांनी ताबडतोब 1 मार्च रोजी उत्तम पाटील यांनी बोरवेल गाडी पाठवून देऊन एक मोठे सामाजिक कार्य केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना तात्काळ निर्णय घेऊन स्वखर्चाने बोरवेल मारून दिल्याबद्दल अतिउत्साही कार्यकर्त्यांनी संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या अनुपस्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन अशोक कुमार असोदे साहेब यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करून उत्तमांनाविषयी आपली निष्ठा व्यक्त केली. यावेळी शुभेच्छांचे डिजिटल बोर्ड लावून हलगी वादन करून वाढदिवस संपन्न करण्यात आला. सर्व बौद्ध समाजाच्या चारही समाज महार माल गरुड तंबा चारही समाजाच्या वतीने उत्तमण्णा पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मार्फत उत्तमण्णा पाटील आज जागावर नसलं तरीसुद्धा प्रत्येकाने आपल्याकडे काय शक्य आहे ते वर्गणी काढून आज एक केक आणून त्यांच्या अनुपस्थितीत बर्थडे साजरा करण्यात आली. माझ्या आमच्याबरोबर ते सर्व प्रमुखाने इथं हजर आहे आणि हे फार मोठं गोष्ट आहे. का म्हणजे उत्तमण्णा पाटील असले तर सगळेजण जाऊन हार घातले असते, सगळे गेले असते, परंतु उत्तमण्णा नसताना देखील जे काय वाढदिवस आज दलित समाजामध्ये होते म्हणजे खरं हा प्रेम उत्तमण्णा दाखवल्यासारखं झालं असं मी वाटतं. उत्तमण्णा पाटीलांचे वडील आदरणीय रावसाहेब पाटील, त्यांचा भाऊ आदरणीय बच्चूअण्णा पाटील, तसेच उत्तमण्णा पाटील हे कुटुंब संपूर्ण समाजासाठी आणि गोर गरिबासाठी सतत काम करणारा माणसं आहे. भविष्यकाळामध्ये आता एक सगळेजण विजयचे वडील ज्यावेळी वारलेला बोलायला आलते त्यावेळी सदस्य सर्व कार्यकर्ते इथं वारलेला सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना पाणीचं टंचाई पाणी प्यायला इथं शक्य नाही असं परिस्थिती झाली आहे म्हणून बोलल्यानंतर उत्तमांना लगेच बोर मारून घ्या असं आदेश दिले आणि त्यावेळी 1 मार्च आज वाढदिवस असल्यामुळं त्या दिवशी आम्ही बोर मारलो. उपस्थित सर्व कार्यकर्त्याच्या समक्ष आम्ही पूजा करून बोर मारल्यानंतर 2.5 ते 3 इंच पाणीसुद्धा लागलं. त्याबद्दल उत्तमण्णा पाटील कुटुंबाला मी आभार मानतो आणि उत्तमण्णा पाटील भविष्यामध्ये लवकरच्या लवकर त्यांना अधिकार मिळू दे, MLA होऊ दे असं मी शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्य लाभू दे असं शुभेच्छा देऊ. सर्वांच्या मार्फत त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम जय भारत. यावेळी या कार्यक्रमास विजय कांबळे, हरीश सनदी, रमेश मदळे, मोहन घस्ते, सचिन हेगडे, अजित पोळ, मुकेश कदम, जीवन कांबळे, संदीप सूर्यवंशी, विशाल कांबळे, बाळू केंगारे, रॉबिन दावणे, प्रकाश मांग, स्वप्नील कांबळे, सुहास वांगीकर, नामदेव कांबळे, नितीन कांबळे, चंद्रकांत कांबळे, अभिषेक तलवार, सचिन कांबळे, महादेव जाधव, विशाल कांबळे, महेश कांबळे, अक्षय कांबळे, सोमकर कांबळे, रोहन गवे, निलेश सनदी, सनी दावणे, प्रेम कांबळे, अविनाश कांबळे, उमेश मधाळे, सूर्याजी कांबळे, नाना कांबळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Happy birthday to you. Uttamananta. Yes. Good. And Sanjay.
Yeah!